লেখাইত কি বড় রোমান্সে লেখাইত বড় বুঝে যাকে মাং বড়া চাবরি আন পারে বড় মে বড়া করতে আগে মানতে তোমার ওরি তাই লয়ত নাই আরে বড় আরে বিবি গড়ি হাই গড়ি গড়ি আনি যাইছে চড়বানি আগে মানছে আমি তরে কাই করু মনে চড়াইত নাই ওরি আরে ভাড়া বক্ত জানা জান আমি সাসত মানতে মলয়ত নাই মলয়ত নাই কাই তো দিয়েছে काम तर मला आयुष्य भर करायचे चला आधी बोर आणत कुठे निघाल लेकरा सोबत अगं मग मी बोर आणायला चालले मी अगे झिपरे तुला ना सकाळी सांगितलं की कामाला जायचं मी निघाल एवढं लेकरा सोबत बोर आणायला एवढी मोठी गुड मी अरे विवेक शाळेच्या घरात तरी जी इज्जतच नाही काय हो पांचे तुझा हे काय बोर खायचं का हो घरी तर बाबा विवेक ठीक आहे ठीक आहे इज्जत नाही आणि आपण ही जसे बोर आणा चालला चल कसं ग माणसे आता आपल्याला बोर खायलाच भेटणार नाही अरे विवेक आपण त्या अनुकड गेलो पण त्या अनुच्या मम्मीने भूल केला आपण काय पण करून त्या अनुला जाणार नाही आणि तिच्या संग बोर खाणार आहे पण कसं तिला आणायचं ग माणसे अरे विवेक तुला काय डे सांगते सांगू का हा काय सांगू माझ्याच घरात मला काडी भर पण इज्जत नाही हे देवा असं काय पाप केलं तर मी अरे विवेक माझी पण मम्मी अशीच करायची अन्नूच्या मामेसारखं माझी काहीच इज्जत करत नव्हती मग मी एक अख्खा दिवस पूर्ण त्या जवारी मध्ये लपून बसल्या तेव्हापासून माझी मम्मी माझी लईच इज्जत करायली अनु अनु मा सगळं गाव शोधलं कुठं सुद्धा पोरगी दिसली नाही अनु अनु कुठं गेलं माय माझं दिकरू नाही गाय बा मी तुला कामाला नेत अनिता अनिता अनु फक्तच की माझी मम्मी कशी माझी इज्जत करत नाही ती मला पण अनुस्मरण घेतलं